विकेटच्या जोरावरती या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र तीन चेंडू तीन धावा अशी सुरुवात धावांचा पाठलाग विजयाचा पाठलाग करताना बालमित्र मंडळ इलेव्हन संघाची धावसंख्या आपल्याला ह्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. पुढील डिलिव्हरी असणार आहे अभिजित कल्पेश याला, अभिजित जाधव यांची. ऑफ टेक घुसून मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क न होता चेंडू थेट जातोय पाहायला लागतोय आणि बाईच्या स्वरूपाने लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव मिळते या ठिकाणी बालमित्र मंडळ इलेव्हन संघाची धावसंख्या पुढे चालू जाते ती म्हणजे बिनबाद चार धावा, चार चेंडू चार धावा अशी सुरुवात धावांचा पाठलाग करताना निश्चित आपल्याला झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म गुडलेंचा मारा केला, पूल मारण्याचा प्रयत्न सचिन भावे अर्थात उर्फ लाडू याच्या वतीने पाहायला मिळाला, परंतु थेट डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हाती. अर्थात प्रशांत चिखले या ठिकाणी प्रमुख भूमिका साकारतात विकेट किपरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अभिजित जाधव या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंट क्षेत्रामध्ये मारलेला फटका, या ठिकाणी फिल्डर पुढे येतोय, तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तर षटकाची समाप्ती या ठिकाणी जरूर झालेली आहे अभिजित जाधव यांच्या एका षटकाच्या समाप्तीत बिनबाद सहा धावा अशी सुरुवात असं समीकरण आपल्याला राष्ट्रवादीच्या 2019 या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळते. तर नक्कीच बालमित्र मंडळाने या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आव्हान दिलं प्रशांत चिखले याच्या संघाला, अर्थात साई दत्त मंदिर इलेव्हन संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं. त्या बदल्यात एक विकेट गमावल्यानंतर 57 धावा या ठिकाणी उभ्या केला कैलास कोळेकरची आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. आणि त्याच एकतर्फी खेळाच्या जोळावरती 57 धावा या ठिकाणी साईदत्त मंदिर इलेव्हन संघाने उभ्या केल्या आणि 58 धावांचं लक्ष असलेला हा सामना आपण या ठिकाणी जरूर पाहत आहोत. पुन्हा एकदा ऑफस्टिकवर घुसून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंचांचा निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला जाणार आहे. सचिन भावे या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होऊन पॅवेलियनच्या तिथे माघारी जाताना पाहायला मिळते. एक चांगलं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं कैलास कोळेकर याच्या माध्यमातून. तर एकीकडे पाहिलं की मयूर सोड्डाला एक चांगलं यश या ठिकाणी मिळालं पाहायला मिळते वैयक्तिक पहिल्या षटक संघाच्या वतीने. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन आलेला मयूर सोड्डा या ठिकाणी यशस्वी अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर ह्या ठिकाणी वरवटकर बंधूचा आणखी एक बंधू ह्या ठिकाणी प्रकाश वरवटकर या ठिकाणी स्ट्राईक यांचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कैलास कोळेकर आपल्याला पाहायला मिळेल. सूर्य फटका जरूर या ठिकाणी मारण्यात येतोय, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी निर्धाव डिलिव्हरीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय मयूर सोड्डा याच्या वतीने. ब गटातील हा पूल मधील शेवटचा सामना याने त्याच्या द्वितीय सामन्याला सुरुवात नक्कीच होईल. पुन्हा एकदा रनआउटची संधी जरूर होती, परंतु चेंडूचं कलेक्शन कलेक्ट चेंडू न झाल्यामुळे एक जीवनदान नक्कीच मिळतं या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा प्रकाश वरवटकर या ठिकाणी मोठा फटका, परंतु चेंडू खाली या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय फिल्डर येतोय आणि एक जेल घेतला जातोय. प्रकाश वरवटकरची खेळी देखील संपुष्टात येते. अशा रीतीने दोन बाद या ठिकाणी धावसंख्या झालेली 8 धावा झालेल्या आहेत.
तर मनीष भावे या ठिकाणी स्ट्राइक यांचा ताबा घेतोय. विशाल हाटे या ठिकाणी वैयक्तिक पलटा संघाच्या वतीने तिसरा षटक टाकण्यासाठी पुढे आलेला पाहायला मिळतोय. आणि अप्रतिम पहिल्या डिलिव्हरीवरती एक सकारात्मक स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मनीष भावे या ठिकाणी झेलबाद होत आहेत. चांगल्या डिलिव्हरीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय विशाल हाटेच्या रूपाने. तर विशाल हाटे यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. हॅट्रिक आपण घेतल्यास 2001 रुपयाचं पारितोषिक आपल्यास देण्यात येईल. 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर पुल मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तर पंचाचा निर्णय आपल्याला ह्या ठिकाणी वाईड मिळतोय. वाईड निर्णय या ठिकाणी दिला जातोय पंचाकडून. स्लो रम डिलेचा मारा नक्कीच केला होता विशाल, परंतु स्वेअर मारा या ठिकाणी पंचांनी वाईडचा निर्णय दिलेला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता मात्र चांगला कमबॅक करतोय. एक जोरात टाकलेली डिलिव्हरी गुडलेनचा मारा या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय विनोद वरवडकर यांच्याकडून, परंतु थेट डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी जाते विकेट किपर कैलास कोळे यांच्या हाती. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आपल्याला ह्या ठिकाणी वाईडचा मिळतोय. स्वेअर मारा ह्या ठिकाणी आपल्याला विशाल हाटे उर्फ भटला यांच्या वतीने पाहायला मिळतोय. ऑफ्टीवर घुसून मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी विनोद वरवडकर करताना पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा अप्रतिम सुरेख डिलिव्हरी या ठिकाणी विशाल हाटे विनोद वरवडकरला पुन्हा बीट करतोय आणि थेट डॉट डिलिव्हरी जाते ह्या ठिकाणी कैलास कोळेकर यांच्या हाती. पुन्हा एकदा स्लो रिम डिलिव्हरीचा मारा ह्या ठिकाणी करण्यात आला, परंतु आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला झाला आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणी मयूर सोड्डा चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. एक ग्राउंड स्ट्रोक या ठिकाणी पुलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत असताना एक धाव निश्चित स्वरूपाची या ठिकाणी मिळते आहे. आणि अशा तऱ्हेने बालमित्र मंडळ 11 संघाची धावसंख्या आता मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळते 14. 3 विकेटचं पतन, 3 विकेट जरूर गमावलेले आहेत धावांचा पाठलाग करताना बालमित्र मंडळ 11 संघाने. इंडिया वेस्ट इंडिज T20 का मालिका ज्यावेळेस आपण पाहत होतो त्या T20 मालिकेमध्ये एक कैलास कोळेकर यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. एक अप्रतिम असा सुरेख झेल गेला घेतलेला आहे षटकाराच्या बाहेर. अर्थातच पोलीस खात्यामध्ये ड्युटी असताना वानखेडेमध्ये तो झेल त्यांच्या वतीने आपल्याला घेण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या फेसबुक यूट्यूबवरती व्हायरल होत आहे. मला ह्या ठिकाणी विशेष आपल्यासाठी एक आपलं लक्ष या ठिकाणी मला वेधूसं वाटतंय. कैलास कोळेकर हा राईट हँड बॉलर आहे, परंतु या ठिकाणी ह्याने 2 डिलिव्हरी लेफ्ट हँड डाव्या हाताने टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा तो नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला कमबॅक करतोय.
मुंबई पोलीस संघातून खेळणारा हा हर उन्नरी असा क्रिकेटपट्टू आपल्या आचार्य आत्रे मैदानामधील एक देन आहे. मुंबई पोलीस संघाच्या माध्यमातून अनेक चांगली गोलंदाजीची कामगिरी कैलास कोळेकर यांनी सातत्याने केलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता तेच एक उत्तम उदाहरण म्हणजे राईट हँडेड गोलंदाज आणि अक्षितशय जोरात टाकणारा गोलंदाज आहे आपल्या ह्या आचार्यात्र मैदानातील. आता मात्र स्पिनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी लेफ्ट हँडने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय राष्ट्रवादी चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर कला कौशल्य अशा रीतीने हा क्रिकेटपट्टू आपल्या एक विशेष अंदाजाने गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानामध्ये करून दाखवतोय. आणि क्रीडा रसिकांची नक्कीच त्यांनी मणी जिंकलेली आहेत या सामन्यामध्ये, यात मात्र कोणतीही शंका नाही. तब्बल 58 धावांचं लक्ष दिलेलं आहे एकाकी खेळी कैलास कोळेची निर्णयात्मक आपल्याला साईदत्त मंदिरा त्या संघासाठी ठरलेली ही देखील आपण पाहिली या सामन्यामध्ये. जवळजवळ एकतर्फी सामना मला या ठिकाणी म्हणावे लागेल साईदत्त मंदिर विरुद्ध बालमित्र मंडळ या दोन प्रतिस्पर्धी संघादरम्यान सुरू असलेली लढत आपण पाहत आहोत. आणि ह्या ठिकाणी विजय संपादन करतोय साईदत्त मंदिर 11 संघ. नक्कीच प्रशांत चिखले या संघाचे प्रमुख मार्गदर्शन करणारे कर्णधार म्हणून आपल्या समोर नेहमीच आपण त्यांना पाहिलेलं आहे. तर विजयी संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पराभूत झालेल्या संघाचा जो पराभव आपल्याला ह्या ठिकाणी या सामन्यामध्ये मिळाला असेल तरी आपण ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यासाठी आपल्या मनापासून आभार मानतो, आपणास देखील अभिनंदन करतो. हॅलो हॅलो शांतीसागर, शांतीसागर 11 आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये गौरव आहिरे हे देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि बराच काळ आमचा त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर खूप चांगल्या चांगल्या टुर्नामेंट आम्ही खेळलेलो एकत्र. आणि अतिशय भरत वाघेला जर आपण पाहिलं, भरत वाघेला उर्फ चुव्वा अतिशय चोरट्या धावा काढणारा क्रिकेटपटू, त्यानंतर आपल्या पंतनगर घाटकोपर पूर्वमध्ये अतिशय चोरटी धावा आणि चप्पळ धावा फक्त धावण्याची कामगिरी करणारा गौरव अहिरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो राष्ट्रवादी चषक 2019 या पर्वामध्ये. तर ग बटातील द्वितीय फेरीच्या सामन्याला सुरुवात या ठिकाणी होत आहे. द्वितीय गटाचा या ठिकाणी आजच्या सत्राचा पहिला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शांतीसागर विरुद्ध दीर्भादेवी क्रीडा मंडळ दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, आज सांगेल उद्या सांगेल असं म्हणण्यात माझ्याकडून एक थोडीशी आपली माफी मागतो मी. आज या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी हे जे मैदान डेकोरेटर केलेलं आहे ते डेकोरेटर महाराष्ट्र मंडप डेकोरेटरचे मोहम्मद भाई यांचं देखील मी मनापासून आभार मानतो, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आज या ग्राउंडमधील विद्युत रोषणाई त्याचप्रमाणे ह्या ग्राउंडची जी सजावट जी शोभा वाढवते महाराष्ट्र मंडप डेकोरेटर मोहम्मद भाई यांचं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो, त्यांच्या मनापासून आभार मानतो, अभिनंदन देखील करतो. गंधरा स्पोर्ट्स क्लब व लकी 11 आपल्यासाठी हा शेवटचा पुकार. गंधरा स्पोर्ट्स क्लब, लकी 11 या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलासाठी दोन्ही कर्णधारांनी यायचंय. गंधराज 11 व लकी 11, गंधरा स्पोर्ट्स क्लब व लकी 11. शांतीसागर 11 संघाने या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून या ठिकाणी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आणि आव्हान असणार आहे दीर्भादेवी क्रीडा मंडळाला प्रथम फलंदाजीचं. एक एक प्रतिनिधी या ठिकाणी द्यायचं आहे. आणि दोन्ही संघांना माझी विनंती असेल की आपण इकडे तिकडे उभे न राहता जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये आपण विराजमान व्हावे असं नसतं व्हायचं आहे. तो खेळाडू कक्ष खास करून आपणास या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे दीर्भादेवी क्रीडा मंडळ, नाहीतर या ठिकाणी पॅनल्टी देण्यात येणार आहे हा नियमच ठेवलेला आहे. आपण खेळाडू कक्षात दोन्ही संघांनी जायचं आहे.
गंधरा स्पोर्ट्स क्लब लकी इलेवन मैच थांबवायची आहे. शेवटचा पुकार. दोन्ही संघांनी खेळाडू कक्षात जायचं आहे. आपला नम्र विनंती करतो, आपलं सहकार्य मिळणं अपेक्षित आहे. गंधरा स्पोर्ट्स क्लब यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे. लकी इलेवन दीर्भादेवी क्रीडा मंडळ आणि शांतीसागर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यावा. खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. ओम साई दत्त मंदिर, ओम साई दत्त मंदिर आपण मैदानाच्या बाहेर व्हायचंय. ओम साई दत्त मंदिर तर सामन्याला सुरुवात करायची. या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 ला भेट देण्याकरिता डॉक्टर किरण लामाटे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचं राष्ट्रवादी चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत. दोन धावा आहेत काय? रन्स किती काढलेस? पंच रन किती काढले? दोन. तर डॉट डिलिव्हरीचा नजराना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भूषण बीट होतोय या ठिकाणी. तीन चेंडू दोन धावा अशी सुरुवात. तीन बॉल तीन. पुन्हा एकदा भूषण या ठिकाणी पूर्ण बीट होतो. या ठिकाणी ऑफ कटरचा मारा या ठिकाणी गोलंदाज करतोय. तर सुमितच्या माध्यमातून एक चांगलं गोलंदाज प्रदर्शन. या आधीच्या सामन्यामध्ये देखील एक चांगलं प्रदर्शन आपल्याला गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तीच कामगिरी आपल्या संघासाठी शांती सागरसाठी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये साकारताना आपल्याला सुमित पाहायला मिळतोय. थोडीशी मिस फिल्डिंग जरूर या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. त्याच्याच बदल्यात या ठिकाणी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी दीर्घजीवी क्रीडा मंडळाची पाच धा बिनबाद पाच धावा अशी झालेली पाहायला मिळते. एक ड्राइव स्वरूपाने एक धाव या ठिकाणी. हॅलो हॅलो हॅलो. तर एका षटकाची समाप्ती जरूर या ठिकाणी झालेली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सहा धाव अशी सुरुवात दीर्घदेवी क्रीडा मंडळाची झालेली आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2019 याला भेट. हॅलो. अप्रतिम सुरेखाचा फटका या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. पण तितकंच चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी फिल्डर या ठिकाणी करतो संघासाठी. आता शांती सागर इलेव्हन संघासाठी.
तब्बल 7 धावा धावपळ करून झालेला पाण्यामध्ये पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. चेंडूने बॅटची कडा घेतली. नक्कीच प्रयत्न या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये मारण्याचा होता प्रियल देशपांडे यांचा, परंतु ह्या ठिकाणी चेंडूने बॅटची कडा घेतली. टायमिंग चांगला ना झाल्यामुळे चेंडूने बॅटची कडा घेतली आणि थेट डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावत होती, म्हणजे बिनबाद 8 दीर्घबाजी क्रीडा मंडळाची. आणि आता मात्र त्रिफळाची धोतोय प्रियल देशपांडे. या ठिकाणी ब्लॉक वॉलचा मारा या ठिकाणी करण्यात आला आणि फ्लिक करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी प्रियल देशपांडे या ठिकाणी बाद होऊन पॅव्हिलियनच्या दिशेने माघारी जाताना पाहायला मिळतोय. हॅलो, धन्यवाद विजय लोखंडे साहेब. या ठिकाणी माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक 2019 घाटकोपर पूर्व आयोजित राखीताई जाधव गटनेता मुंबई महानगरपालिका या क्रिकेट सामन्या नाईट क्रिकेट सामन्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी अकोले तालुका जिल्हा नगर इथून डॉक्टर किरण लहामटे साहेब, आमदार किरण लहामटे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तरी सर्व घाटकोपरवासियांच्या वतीने डॉक्टर साहेब आपलं हार्दिक स्वागत. डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी एक जायंट किलर म्हणून त्यांची आज ओळख आहे अकोले आणि नगर जिल्ह्यामध्ये. आज 40 वर्षांची पिचड साहेबांची सत्ता त्यांनी उलथवून लावलेली आहे. पिचड साहेबांना जेवढी मतं भेटलीत दोघांच्या मधला डिफरन्स त्याच्यापेक्षा जास्त आहे अशी डॉक्टर साहेबांची ओळख आहे. डॉक्टर साहेब एक सामान्य व्यक्तिमत्व आहे, सामान्य जनतेमध्ये राहणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार नाही आहे किंवा काहीच नाही आहे. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो पण नाही आहे, परंतु माझ्या मित्रातर्फे त्यांना निमंत्रण दिलं आणि आज हे ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. एक राष्ट्रवादी पक्ष आणि पवारसाहेबांवर निस्सीम प्रेम ह्या उद्देशाने ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मी राखीताई जाधव यांना विनंती करतोय की डॉक्टर किरण लहामटे साहेबांचा आपण सत्कार करावा. निवडून आल्यानंतर आज पहिल्यांदाच घाटकोपर नगरीमध्ये आपण उपस्थित झाले आहात. घाटकोपरवासियांच्यातर्फे आपला छोटासा सत्कार होत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. धन्यवाद तुषार गावंडे साहेब. प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2019 या भव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या बृहन्मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या वार्ड क्रमांक 131 आपल्या सर्वांच्या आवडत्या त्यांच्याबरोबर आलेले संजय वाघचौरे साहेबांचाही सत्कार करण्यात येत आहे. थोरा साहेबांना मी विनंती करतोय की त्यांचा सत्कार करावा. संजय वाघचौरे साहेब, राष्ट्रवादी नेते, अकोले तालुका. या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सहकारी निलेश गवंदे यांचाही सत्कार अलकाताई जाधव यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. आज डॉक्टर साहेबांना आणण्यामध्ये निलेश गवंदे यांचाही खूप मोठा वाटा आहे. आज आपल्याला लाभलेले जे आमदार आहेत या आमदारांना जनतेने पैसे देऊन निवडून आणलेलं आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं की जनतेला पैसे द्यावे लागतात, पण ह्या आमदारांना जनतेने पैसे देऊन निवडून आणलेलं आहे. पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. पवारसाहेब त्यांच्या मागे खंबीर उभे राहिले आणि आज त्याची प्रचिती आपल्याला दिसलेली आहे. आज जे शरद पर्व युवा सर्व त्यांच्यामध्ये किरण लहामटे साहेब हे एक आमदार आहेत आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्राचा आवाज, जनसामान्यांचा आवाज विधानसभेत नक्कीच घुमेल याची आम्हाला धन्यता वाटते. डॉक्टर साहेब 2 शब्द घाटकोपरवासियांसाठी. घाटकोपरवासियांचं आणि
आदरणीय राखीताई जाधव यांचं मनापासून आभार धन्यवाद. आदरणीय जाणता राजा लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक 2019 संपन्न होतोय आणि येथील लाडक्या नगरसेविका राखीताई जाधव आणि येथील राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं हा चषक संपन्न होतोय. घाटकोपर वासियांकडनं राखीताईंबद्दल जे जाणून घेतलं येता येता तर तुमचं खूप चांगलं काम आहे. जनसामान्यांच्या सेवेमध्ये आपण आहात ताई मनापासून आपलं आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि हा राष्ट्रवादी चषक 2019 एवढं चांगलं मैदान ह्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं, हा एवढा मोठा चषक आपण संपन्न करत आहात, आपल्या आईचं आणि आपलं मनापासून मी सर्व ह्या खेळाडू रसिकांकडनं, क्रीडाप्रेमी जनांकडनं आणि आलेल्या सर्व खेळाडूंच्या संघाच्या वतीनं आभार मानतो. ह्या स्पर्धेसाठी आणि आपल्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. हॅलो. यानंतर आपल्या सर्वांच्या गटनेता राखीताई जाधव हे बोलतील दोन शब्द. राष्ट्रवादी चषक 2019 प्रत्येक वर्षी या घाटकोपर नगरीमध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, मग ते खेळाचे कार्यक्रम असोत, शैक्षणिक असोत, असे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी परिवार या विभागामध्ये कार्यरत आहे. आणि हे होत असताना काल ह्या ठिकाणी सन्माननीय प्रांत अध्यक्ष यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आणि विशेष करून साहेब आपण आज स्वतः या ठिकाणी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल आपले आभार मानते. आपल्या मतदारसंघातले आपल्याला मानणारे असे सैकडो आपले कार्यकर्ते माझ्याबरोबर या ठिकाणी माझे सहकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आपण साहेबांना देखील आपल्या कार्यक्रमाला बोलवायचं तो खरोखरच आनंद झाला. आणि आपण आमच्या छोट्याशा ह्या आमंत्रणाला आपण ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खरोखरच आभार मानते. आपली एक सहकारी म्हणून मुंबई शहरामध्ये आज मुंबई महानगरपालिकेमध्ये गटनेता म्हणून काम करण्याची संधी साहेबांच्या नेतृत्वाखाली मला मिळालेली आहे. मुंबई शहरातलं कुठलाही आपल्या कार्यकर्त्याचं काही काम माझ्यासाठी असेल तर निश्चितपणे साहेब आपण मला ती जर जबाबदारी टाकलीत तर मी या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपली कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे अशी आपल्याला ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. धन्यवाद ताई. तुषार गवंडे सर सूत्रसंचालन करू.
73 चार षटकाची समाप्ती या ठिकाणी झाल्यानंतर दीर्भादेवी क्रीडा मंडळ 11 संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे 21-19. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे शांती सागर 11 संघाला. तर आजच्या दिवसातील ब गटातील सामन्याला सुरुवात झाली आणि ब गटातील ग्रुपमधील द्वितीय फेरीचे सामने या ठिकाणी सुरू आहेत. त्यापैकी पहिला सामना शांती सागर विरुद्ध दीर्भादेवी हा सुरू असलेला सामना आपण जरूर या ठिकाणी पाहत आहे. तर 20 धावांचं लक्ष असलेला हा सामना आपण या ठिकाणी जरूर पाहत आहोत. मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवर प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. राष्ट्रवादी चषक 2019 या